या संजय राऊत यांचं शक्ती प्रदर्शन सुरू झालं. राऊत साहेब आपण बघतोय या ठिकाणी संजय राऊत जे आहेत ते शिवसेना कार्यालयात दाखल झालेले आहेत. मालेगावचं हे शिवसेनेचं कार्यालय आहे. ज्या ठिकाणी अत्यंत जल्लोषात संजय राऊत यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. न्यायालयानं संजय राऊत यांना आता 3 फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण माफी मागणार नाही, कुठल्याही प्रकारे आपण झुकणार नाही, अशा पद्धतीनं एक भूमिका जी आहे ती संजय राऊत यांनी घेतली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत जे आहेत ते आता शिवसेना कार्यालयात दाखल झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की अत्यंत जल्लोषात त्यांचं खरं तर या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे. पुढच्या 3 तारखेला, फेब्रुवारीच्या 3 तारखेला राऊत यांना मालेगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या एकूणच खटल्याच्या संदर्भामध्ये न्यायालयानं ज्या वेळेला संजय राऊत यांना विचारलं की आपण या सगळ्या प्रकरणात माफी मागणार आहात का, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे. आणि आता राऊत जे आहेत ते इथे काही कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. आपण या ठिकाणी बघतोय की संजय राऊत कार्यकर्त्यांशी आता संवाद साधतील. संजय राऊत यांना न्यायालयात आज हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्या संदर्भातील जो काही खटला दाखल केलेला आहे मानहानीचा, त्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात राऊतांना आज न्यायालयानं हजर राहण्याचे आदेश दिले होते. संजय राऊत आज न्यायालयात हजर देखील झाले. न्यायालयानं राऊतांना आपल्याला हा गुन्हा मान्य आहे का अशा पद्धतीनं विचारलं, मात्र हे धरणं मात्र केबल निघाली सगळं करतो 2 मिनिटात. तर संजय राऊत यांचं शक्ती प्रदर्शन सध्या मालेगावमध्ये होताना पाहायला मिळतंय. कार्यालयामध्ये ते दाखल झालेले आहेत. माध्यमांशी संजय राऊत संवाद साधतायत. एक बाकी आवाज बंद करा बरं. आता बोला एक लक्षात घ्या. मालेगावचा एक लढवय्या योद्धा तुरुंगात आहे अद्वय हिरे आणि मी इथे उपस्थित आहे. या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेच्या आम्हीच केलेलं आहे साधारण 6 महिन्यापूर्वी. तेव्हा अद्वय हवा इथे होते, आज ते तुरुंगात आहे. राजकीय सुडाची कारवाई ह्यालाच म्हणतात. एका कर्ज प्रकरणामध्ये बँकेच्या सरकारच्या दबावामुळे त्यांना अटक झाली. त्याच वेळेला माझी आधीपासूनची मागणी आहे, मी ईडी UOW सगळ्यांना पत्र लिहिली आहे, सरकारला पत्र लिहिलं आहे, गिरणा मोसम सहकारी सारखांना बचाव या नावाखाली विद्यमान मंत्री दादा भुसे
यांनी शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले. साधा प्रश्न आहे, या पैशाचा हिशोब द्या. या पैशाचं कुठे मनी लॉन्ड्रिंग झालंय, कुठल्या रूटनी बाहेर गेले, कुठे गुंतवले, काय झालं? शेतकऱ्यांचे पैसे आहेत, पावत्या आहेत, शेकडो बघा शेकडो पावत्या माझ्याकडे आहेत. हा 178 कोटी रुपये लहान रक्कम आहे का शेतकऱ्यांची त्या काळातली? हा हिशोब जर आम्ही मागतो तर आम्ही गुन्हेगार. भारतीय घटनेनं मला अधिकार दिलाय चोराला चोर म्हणण्याचा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा. लोकप्रतिनिधी मी सुद्धा आहे, पार्लमेंटला आहे, मला माहिती आहे घटना नियम कानून काय आहे तो. ठीक आहे, आमच्या खटला दाखल केला, आम्ही कोर्टामध्ये आलो. आम्ही काय घाबरतो का? आम्ही काय डरपो का पळून जायला धुंगणाला पाय लावून तुमच्यासारखे? हा नोटीस आली का गेले पळून दुसऱ्या पक्षामध्ये? आम्ही इथेच आहोत. अद्वय हिरे इकडले आमदार होतील, आम्ही लढवाई आहोत. आपण पाहिलं वातावरण काय आहे ते, आत्ता विश्रामगृहावर पाहिलं, न्यायालयात पाहिलं, इथे पाहताय. ही एक चीड आणि संताप आहे आणि ही ठिणगी पडलेली आहे याचा वणवा पेटे. आपण माफी मागण्यास पूर्णपणे नकार दिला. संजय राऊतांनी कधी आयुष्यात कोणाची माफी मागितली नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. जर सत्य हे सत्य असेल बरं का, तर माफी कसं? आम्ही काय खोट्या भूमिका मांडत नाही ना. पुरावे आहेत, भ्रष्टाचार आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे, शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. माफी कोणाची मागायची? दादा भुसेने माफी मागायला पाहिजे शेतकऱ्यांची. आपण एवढ्या तक्रारी करून त्याची दखल घेतली जात नाहीये, त्याची चौकशी होत. 2024 ला सगळ्या तक्रारींची दखल घेतली जाईल. 2024 नंतर ईडी, सीबीआय, महाराष्ट्राचे पोलीस, ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुमोटो दखल घेतील स्वतःच. आम्हाला जायलाही नको. नाही, अभि अलग विषय चल रहा है. हा दादा भुसे असं म्हणताय, तुम्ही आरोप करतात पण तुम्ही पुरावे सादर करत. अजून काय पुरावे पाहिजेत दादा भुसेना? पुरावे म्हणजे काय? पूर्ण नागडा झालाय तरी कसले पुरावे मागतो? पुरावे काय असतात? शेतकऱ्यांच्या पावत्या शेकडो हजारो पैसे घेतले तर अहो आम्ही हिशोब मागतोय, पुरावे कुठे मागते आमच्याकडे? आम्ही 178 कोटीचा हिशोब मागतोय. स्वतः अद्वय हिरे न्यायालयात गेला त्या विषयावर, न्यायालयात खटला चालू आहे. काय सांगतो दादा भुसे आम्हाला? तुरुंगात जायची तयारी ठेवा म्हणावं. बघा हिरे कुटुंब शिवसेनेच्या सोबत आल्यापासून या कारवायांचं कार्यक्रम सुरू झालेलं आहे. मी कालच प्रशांत दादा हिरे यांना भेटलो, त्याच्या कुटुंबाला भेटलो, त्याच्या आधी मी रिसर अद्वय हिरे यांना भेटलो. संपूर्ण शिवसेना या महाराष्ट्रातली ही हिरे कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या लढाईमध्ये आम्ही दोन पावलं पुढे आहोत, म्हणून तर मी इथे आलो आहे. चला थँक्यू सर. हिंदी में सर बताइए सर, अजित दादा पवार ने छोड़ दीजिए.